तर यावर्षी आपला प्रथमच बाप्पा मुंबईतून गावी आपण स्थानापन्न करणार आहोत. पण ज्या रस्त्याने प्रवास करणार आहोत तो जगातला नंबर एकचा महामार्ग मुंबई गोवा महामार्ग, खतरनाक. त्याच्यावरनं गाड्या चालत नाही, फक्त विमानं चालतात. असा आमच्या मुंबई गोवा महामार्गाने आम्ही प्रवास करणार आहोत. तर तुम्ही काय करायचं, आपल्या एकदा कोकणामध्ये प्रवास करायचा मुंबई गोवा महामार्गाने, कमर दुखी एकदम साफ. मंडळी नमस्कार, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आत्ता चाललो आहे आमच्या गावी म्हणजे दापोलीला, आणि मुंबई सेंट्रल एस टी डेपोमध्ये आलेलो आहे. आणि या ठिकाणून आपल्याला आपली रात्रीची 11 वाजताची दापोली मोगरेवाडी म्हणजे उनवरे गाडी, या गाडीचं आपलं रिझर्वेशन होतं आणि आता आपली गाडी लागलेली आहे. एकूणच प्रवासामध्ये आज एस टीने प्रवास करतो आहे, कारण खूप अगोदर आम्ही एस टीने प्रवास करायचो आणि आज परत एकदा तोच आनंद, तो क्षण एस टीने प्रवास करण्याचा आपल्याला मिळालेला आहे. कारण आता सध्या मी एस टीने जास्त करून प्रवास करतो. जर दापोली किंवा कुठे जायचं असेल तर सहसा मी एस टीच निवडतो. तर तरी आजसुद्धा असाच एक बेत गावी जाण्याचा आला आहे 2 दिवसाकरिता, आणि त्यानिमित्ताने आपण एस टीने प्रवास करणार आहोत. तर आता मंडळी मुंबई सेंट्रलवरून आलेलो डेपोला आलेलो आहे, आणि या ठिकाणून आपली ही गाडी पाठी दापोली तुम्ही पाहताय. ही पाठची साईड आहे, मी पुढची साईड तुम्हाला दाखवतो दापोली गाडी. आणि या गाडीने आपण आता प्रवास करणार आहोत. एकूणच प्रवासामध्ये जो काही दापोली म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरती कशा पद्धतीने गाडी आजके म्हणजे खड्ड्यातून जाते तो अनुभव घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आपला दुसरा ब्लॉग आहे या ठिकाणी मुंबई सेंट्रल एस टी डेपोवरील. ह्याच्या अगोदर एक आपला ब्लॉग झाला आहे आणि परत आता तोच तशा पद्धतीचा ब्लॉग आपण करतो आहे. माझ्या पाठी तुम्ही पाहताय की अशा रंगीबेरंगी आपल्या एसट्या या ठिकाणी उभ्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रांतर्गत किंवा कर्नाटकला वगैरे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी अशा उभ्या आहेत संपूर्ण. आणि त्यात आपली जी गाडी आहे तीही ती तुम्हाला आता मी दाखवतो. सो मंडळी तुम्ही पाहताय ही आपली गाडी आहे. मी समोर बोर्ड बघताय, मुंबई पनवेल रामवाडी मंडणगड उंडरे उनवरे मोगरेवाडी फरारे, ही आपली गाडी आहे. ही संपूर्ण महामंडळाची गाडी. आजूबाजूला या ठिकाणी पाहताय गाड्या लागलेल्या आहेत. मंडळी काही दिवसावरती येऊन गणेशोत्सव टेपलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय गर्दी आहेच आहे. काही दिवसात या ठिकाणी गर्दी भरपूर होणार आहे. आणि इधर शिल्पा इधर उत्सव गणपतीची सुरुवात करायला चालेल तर मला एकटीला दाखवून का पण यायचं उत्सव. कुठे चाललाय तू? घरी चाललाय? काय खातोय तू? वा वा. तर मंडळी ही पाहताय तुम्ही आपली आपली पोझिशन, अशा सीट आहेत बसायला. आमचं डेकोरेशन वगैरे याच्यामध्ये आहे, आमचं सगळं साहित्य वरती टाकलेलं आहे. आणि आपली गाडीचा नंबर आहे, गाडी सीट नंबर आहे 13-14. स्वातंत्र्य सैनिक स्वास आहे, म्हणजे स्वातंत्र्य सैनिक. त्याच्या पुढे जी आहे ती जे ना ज्येष्ठ नागरिक, इथं महिलांसाठी आरक्षित, तिथं पण आरक्षित. त्याच्या पाठीवर पत्रकार आणि त्याच्या पाठी महिलांना आरक्षित, त्याच्या पाठी आहे इमर्जन्सी दरवाजा. तर अशी आपली आपली आम्हाला तर गणपतीचं रिझर्वेशन होतच नव्हतं, आम्ही प्रायव्हेट गाडीचं रिझर्वेशन केलं आहे. सो मंडळी तुम्ही आतून गाडीची जी परिस्थिती आहे, म्हणजे परिस्थिती म्हणजे काय, महामंडळ आहे, कारण आपलंच महामंडळ आहे, आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे अशा स्वरूपात महामंडळ आहे. तर महामंडळाची जी गाडी आहे ती अशा स्वरूपात आहे. आणि आता आपला हा प्रवास दापोलीपर्यंत होणार आहे. आपण आपली जी पाण्याची वगैरे व्यवस्था ती केलेली आहे आणि आता आपण गाडीत बसलो आहे. शिल्पा नाही येणार आहे, गणपतीला जाणार आहे मी.
गणपतीची तयारी करायला त्यांना पाठवते. तर यावर्षी आपला प्रथमच बाप्पा मुंबईतून गावी आपण स्थानापन्न करणार आहोत आणि गावी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे यावर्षी. तर हे पाचवं वर्ष, गेल्या वर्षी पाचवं वर्ष होतं आमचं मुंबईत आणि पाच वर्ष उत्सव जन्म झाला आणि बाप्पा विराजमान झाले, पाच वर्ष होते. आणि आता सहावं वर्ष आम्ही आता गावी करण्याचं नियोजन केलेलं आहे. यावर्षी आपल्याला बाप्पानं आपल्या गावच्या घरी विराजमान करायचं. कारण का, कोकणामध्ये जो गणेशोत्सव असतो त्याला खूप, त्या गणेशोत्सवाला खूप आनंद असतो. कारण सगळे मुंबईतले चाकरमनी अगदी आनंदाने गावी जातात. तो क्षण असतो, तो आनंद असतो, सर्व एकत्र भेटतात आणि जी आपुलकी आहे आणि जे बाप्पावरती श्रद्धा आहे ती कोकणात गेल्याशिवाय कळत नाही. आणि माझी इच्छा होती, सगळ्यांचीच इच्छा झाली की यावरची बाप्पा आपण घरी बसवायचे, गावच्या घरी बसवायचे. तर आनंद झाला. तर त्याच्यामुळे त्या थोडंसं काही नियोजन करायचं आहे गावचं पण. गावी गेल्यानंतर घराला कलर वगैरे, त्याच्यानंतर डेकोरेशनमध्ये काही साहित्य, बाप्पांची मूर्ती आम्हाला जाऊन सांगायची आता. आणि हे सगळं झालं आता ह्या दोन तीन दिवसामध्ये. आणि काही अडीअडचणी होत्या त्याच्यामुळे आम्हाला ते डोक्यात विचार आला नाही, परंतु आला तेव्हा एकदमच आला आणि फायनलच करून टाकलं की बाप्पा यावर्षी गावी. तर भटजींकडे वगैरे जाऊन सगळी माहिती काढलेली आहे की काय कशा स्वरूपात काय करावं लागेल. कारण आपली मूर्तीची जागा म्हणजे बदलणार आहोत, आपल्या मुंबईतल्या घरातून गावच्या घरामध्ये आपण विराजमान करणार आहोत. तर त्यानिमित्ताने जे काय प्रोसिजर असते ते आपण सगळी पूर्ण केलेली आहे. आणि आता फक्त काय गावच्या ज्या काही गोष्टी आहेत नियोजनाच्या त्या करायच्या आहेत. तर त्यानिमित्ताने जरा जाऊन एक फेरफटका मारून यायचा आहे. दोन दिवसाच्या रजेवरती उत्सवाने मी चाललेलो आहे. तर उत्सवचं पण तिकीट काढलेलं आहे, पहिल्यांदाच उत्सवचं तिकीट काढलेलं आहे. उत्सव फर्स्ट टाइम तुझं तिकीट काढून तू प्रवास करतोयस. 170 रुपये दिलेत मी. किती? 170. उत्सवचं पहिल्यांदा तिकीट 170 रुपये काढून आम्ही गावी चाललोय. काय 170? किती? 70 रुपये नाही, वरती 100 पण लावायचे. 170. तर पहिल्यांदा एसटीचं तिकीट उत्सवचं काढलं, हाफ तिकीट. 5 वर्षानंतर लागू होतं आणि उत्सवाला पण गेल्या महिन्यात 14 तारखेला 5 वर्ष कंप्लीट झाली. म्हटलं पहिल्यात 5 वर्ष कंप्लीट झाली आणि आज तारीख आहे 16, म्हणजे 1 महिना 2 दिवस झाले. 5 वर्ष 1 महिना 2 दिवस. हा, तर 5 वर्ष कंप्लीट झाली आणि बाप्पा यावर्षी 6वं वर्ष गावी मस्त एन्जॉय. तर आता आपण प्रवासाबद्दल बोलूया जरा. की प्रवास, आपण ज्या रस्त्याने प्रवास करणार आहोत तो जगातला नंबर 1 महामार्ग मुंबई गोवा महामार्ग, खतरनाक. त्याच्यावरनं गाड्या चालत नाही, फक्त विमानं चालतात. असा आमच्या मुंबई गोवा महामार्गाने आम्ही प्रवास करणार आहोत. एवढा गुळगुळीत आणि मुलमुळीत आहे ना, टायर खाली लागतच नाही. खतरनाक. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला कुठला कमरेचा त्रास असेल तर तुम्ही काय करायचं, आपल्या एकदा कोकणामध्ये प्रवास करायचा मुंबई गोवा महामार्गाने, कमर दुखी एकदम साफ. बाम लावायला, मलम लावायची काय गरज नाही. तर आपण त्या मार्गाने आता जाणार आहोत, कारण तो आमचा मार्गच आहे, दुसरा कुठला रस्ताच नाही. तर त्या मार्गाने आपण आज प्रवास करणार आहोत. तर कसा प्रवास होतोय ते आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. आता तुम्हाला काय रात्रीचा प्रवास आहे किती दाखवतं येतं आहे, जेवढं शक्य होईल तेवढं नक्की दाखवणार. तुम्ही बघा, एसटी अशी दणदणत जाते ना की पाठीचा कुळकुळा पण होऊ शकतो. तर आपला प्रवास चांगला हो इस बाप्पाला प्रार्थना. आता जे काय पुढचं दाखवायचं आहे ते मी जसं जसं शक्य होईल तसं मी दाखवेन. तसं आईला बाय कर, पा दे. चला
तो मंडळी आपली गाडी आता सुरू झालेली आहे आणि उत्सव मस्त बसलेला आहे आय टी मध्ये. सिंपल आपण आता बाय करूया. बाय बाय. आई वा आई वा आई वा. तर आता मंडळी आपली गाडी सुटलेली आहे. तर आता आपण दापोलीचा प्रवास उत्सव बरोबर करतोय. यस उत्सव हाय कर. हाय. या आमच्याकडे चला म्हण. दापोलीला चला. हा तुझं नाव काय? तुझं उत्सवचं नाव काय? व्हेरी गुड. हा तो मंडळी आपली गाडी आता निघालेली आहे दापोलीला जाण्यासाठी. तर मंडळी आपण सकाळचे 3 वाजता बरोबर गोरेगाव डेपोला आपली एस टी पोहोचली आणि आजूबाजू तुम्ही परिसर पाहून घ्या गोरेगाव डेपो ह्या ठिकाणचा. आणि ही आपली गाडी दापोली उनवरे मोगरेवाडी. आणि गोरेगावला उतरून मी थोडंसं फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर चहा प्यावाशी वाटली कारण ज्या वेळेला जातो त्यावेळेला गोरेगाव डेपोमध्ये जाऊन चहा पितो. आणि चहा प्यायला चहा मागवली. मोठा कप त्यांनी आणून चहाचा दिला अगदी 10 रुपयामध्ये मस्त. आणि सकाळची पण जरा झोप होती ती उडाली. बरं वाटलं जरा चहाचा आस्वाद घेऊन. आणि बाजूला तुम्ही पाहता या ठिकाणी फिश टँक. मी जातो तेव्हा हे फिश टँकला बघून येतो असा आमचा प्रवास होतो. सो मंडळी आपण आता दापोलीला पोचलेलो आहोत. माफ करा मधलं तुम्हाला दाखवता आलं नाही कारण गाडीमध्ये पण लाईट बंद केली होती त्याच्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधता आला नाही. आणि जास्त गाडी थांबली नाही गोरेगावलाच थांबली होती. तर संपूर्ण तुम्ही दापोली बघा. सकाळी 5:30 वाजलेले आहेत. मी 5:30 वाजता दापोली बघा.